मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचलं. खेडे गोळवली परिसरात रस्ते जलमय, शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं. कल्याणमध्ये झालेल्या पावसानंतर शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी, मात्र केडीएमचे अधिकारी फिरकले नसल्याची नागरिकांची माहिती. पनवेलमधल्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावर गेलेल्या 9 जणांना पोलिसांनी रेस्क्यू केलं. यामध्ये 8 मुली आणि 1 मुलाचा समावेश. उतरत असताना सर्व मुलं डोंगराच्या मध्ये चढकली. उल्हासनगरमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकली अग्निशमनची गाडी. संभाजी चौक परिसरातली घटना. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीला उलटण्यापासून वाचवलं. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार. आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पालघरमधील पंचाळी रमाईनगरमध्ये साचलं पाणी. नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. मुसळधार पावसामुळे पालघरमधल्या अनेक भागातल्या ओढ्यांना पूर. ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकावर कडे जाणारा रस्ता हा बंद. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्यानं रस्ता बंद. मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या सागरली परिसरात साचलं पाणी. चाळींमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. रस्त्यानं नदीचं स्वरूप. रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरात ठिकठिकाणी पाणी. शहरातील 3 बत्ती, बाजारपेठ, भाजी मार्केट परिसरात 2 फुटांपर्यंत पाणी. मुंबईत नाल्याची नालेसफाईची महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडनं पाहणी. अनेक नाल्यांमध्ये सफाई झालेलीच नाही. नालेसफाई झाली की हात सफाई, रवी राजांचा सवाल. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातल्या 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन. आमदार प्रकाश सुर्वेंनी ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. ट्रेन काशीसाठी रवाना. ठाण्यामध्ये उद्यापासून 2 दिवस पाणीपाणी. उद्या सकाळी 11 ते रात्री 11 घोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईन येथील पाणी पुरवठा बंद राहणार. तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा कळव्याच्या काही भागातला पाणी पुरवठा 12 तास बंद असणार. कोलकाता ईडीकडून मुंबईत छापेमारी. बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणामध्ये ईडीचे अनेक ठिकाणी छापे. 34 लाखांची रोकड, 27 लाखांची परदेशी गुंतवणूक असलेली मालमत्ता जप्त. मीरा रोड पूर्वेतील हनुमान मंदिरामध्ये चोरी. 3 दानपेट्यांमधून चोरी झाल्याची माहिती. अज्ञात चोरटा चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. मीरा भाईंदरमध्ये पैसे बाकी असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर पालिकेकडनं कारवाई. सिग्नल नाका येथे 30 लाख रुपये बाकी असलेल्या एका फलकावर पालिकेकडून तोडक कारवाई. आता कोकण आणि परिसरातला धावता आढावा आपण घेणार आहोत. उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचं रणशिंग फुंकणार. ते कोकणातही येतील. हिंमत असेल तर अडवून दाखवा. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं नितेश राणेंना आव्हान. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस. सावंतवाडी कुडाळ दोडामार्ग वैभववाडी तालुक्यात पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. रायगडमध्ये सकाळपासून पाऊस सुरूच. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार. श्रीवर्धन तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस. शेतामध्ये पाणीच पाणी. चिपळूण दापोली खेडसह गुहागरमध्ये मुसळधार. पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवत्सडा धबधबा प्रवाहित. तर परिसरातल्या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर काल गॅस टँकर उलटला, त्यामुळे दाभोळे मार्गे वाहतूक वळवली. टँकरमधील गॅस शिफ्टिंग करण्याचं काम सुरू. कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटाला ढगांनी व्यापलं. आंबोली घाटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. सिंधुदुर्गाच्या आंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यावर आलेल्या पर्यटकांच्या 2 गटात राडा. या प्रकरणी गडहिंग्लज आणि सावंतवाडी इथल्या 2 गटातील 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल. आणि आता राज्यभरातल्याही अन्य घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. महाराष्ट्रातील 5 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष आसिफ खान यांची माहिती. महाराष्ट्रातले 19,000 यात्रेकरू हजला गेले असून बहुतांश यात्रेकरू सुखरूप असल्याचीही माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची उद्या पुण्यामध्ये बैठक. सर्व 9 खासदार पवारांची भेट घेणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक. अजित पवार नसते तर महायुतीची परिस्थिती यापेक्षाही वाईट झाली असती. भाजप आणि शिंदे गट ठरवून अजित पवारांना लक्ष्य करतोय.
मात्र कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ, अमोल मिटकरींचा इशारा. रोहित पवार रोज येतात आणि अफवा पसरवतात. लोकसभेच्या आम्ही ज्या जागा लढवल्या तिथे एकाही गुंडाने कोणाला धमकावलं असेल तर त्याचे पुरावे रोहित पवारांनी द्यावे, आम्ही कारवाई करू, सुरज चव्हाणांचं आवाहन. काँग्रेसला राज्यात चांगल्या जागा मिळाल्यानं सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा हा उन्माद उतरवेल, सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दिवसभर नशेत असतात, मंत्री गिरीश महाजनांची राऊतांवर टीका. रक्तसंबंध कायदा आणि सगळे सोयरे यात फरक नाही, दोन्ही एकच असल्याचं पटवून देऊ, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. किल्ल्याचं पावित्र्य जपायला हवं, त्यांचं जतन करण्याचं काम सरकार करत आहे, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. विधान परिषदेतल्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी, सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याची तयारी. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. कोल्हापूरमधील तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. कोल्हापूरमध्ये भर रस्त्यात एसटी चालक आणि कार चालकाची हाणामारी, कार चालकाने लोखंडी गज एसटीवर मारला, चुकीची एसटी चालवत असल्याचा कार चालकाचा आरोप, स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर वाद शांत. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपापसात राडा, केंद्रीय राज्यमंत्री दर्शनासाठी शंकर महाराज मठात गेले असतानाची घटना, मात्र असा कोणताही वाद झालेला नाही, भाजपचा दावा. पुण्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट, पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.